आपण आहोत आता वडगाव काशिंबे मध्ये. वडगाव काशिंबे म्हणजे दिलीप पोळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी शंकरशेठ पिंगळे यांचं हे गाव. त्याचबरोबर तालुक्याचे शिवसेना तालुक्याचे तालुका संघटक वैभव पोखरकर हे ह्या गावचे सरपंच आहेत. येथे आता बरेचसे ग्रामस्थ आहे. यांची आत्ताच्या विधानसभेबद्दल काय काय मत आहेत हे थोडे आपण जाणून घेऊ. नमस्कार. आता आली आहे विधानसभा देवदत्त निकम आणि यांच्यात दिलीप पोळसे पाटील. चांगलीच युद्ध रंगले. आता काय परिस्थिती तुमच्याकडे? नक्कीच चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणी देवदत्त निकम साहेबांना आमच्या वडगाव काशिंबे गावामधून 100% लीड राहणार आहे. कारण त्यांनी शरद पवारांना सोडून गेले हा सगळ्यात मोठा त्यांचा पॉईंट आहे. आणि त्यामुळे आमच्या गावातील जे वयोवृद्ध असतील तरुण असतील ते वळसे पाटलांवरती नाराज आहेत. आपण आता कुठेतरी विकासाचं विजन घेऊन वळसे पाटील मुद्द्यांना सामोरं जात आहेत आणि देवदत्त निकम हे विकासाचं काहीच बोलत नाहीत. ते फक्त पवारांनाची सोडलेली साथ आणि परिवर्तन पाहिजे ह्याच मुद्द्यावर बोलतात असा एक विरोधकांकडून आरोप केला जातो. नक्की. कारण आता तुम्ही देवदत्त निकम यांच्या प्रचारात सक्रिय असताना पाहिले त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचार. नक्कीच. निकम साहेबांना आतापर्यंत तालुक्यातील कोणत्याही प्रकारचं पद नव्हतं किंवा जिल्हा परिषदचं वगैरे कोणतं पद नव्हतं. होते की आता 10 वर्ष तालुका. नक्कीच. पण ते स्थानिक पातळीवरची पदं होती. मार्केट समितीमध्ये त्यांनी काम केलं असं अतिशय उत्तम पद्धतीने केलं. बाजार समितीची पहिली डिजिटल बाजार समिती बनवण्याचा मान त्यांनी मिळवला. त्याच्यानंतर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये जे चेअरमन म्हणून काम केलं त्यावेळेस कारखाना तोट्यात असणारा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे चालून उत्पन्नामध्ये आणला. आणि जी परिस्थिती आत्ताची आहे त्या परिस्थितीवरून त्यांनी केलेल्या कामाच्या याच्यावरून भविष्यात त्यांना जर आमदारकीची संधी मिळाली आणि ती मिळणारच आहे तर ती संधी मिळाल्यानंतर 100% ते तालुक्याचा काय पालट करतील यात मला तिळमात्र शंका नाही. तुम्ही काय सांगाला? हे सांगा नाही पण आता काय चर्चा येते आवाज आता कोणाचे आवाज असतं? आवाज कोणाचा येतो? निकमचा. देवदत्त निकम. वळसे पाटील? नाही नाही. आता मागच्या वर्षी कोणाला मतदान केलं तुम्ही? आम्ही गेलो राष्ट्रवादीलाच. मग आता काय? आता निकमच. पण निकम का काय म्हणजे आता ते बघू ना. आता त्यांनी हे सोडली राष्ट्रवादी सोडल्यामुळे त्यांना हे केलं ना. माणसाचं हे झालं परिवर्तन करायलाच पण आता दुसऱ्या ठिकाणी म्हणून परिवर्तन काय सांगाल आता? देवदत्त निकम की दिलीप पोळसे पाटील? आता खरं सांगायचं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्राची हवा जर बघितली तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्याच मागे संपूर्ण महाराष्ट्र आज गोले लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यात सुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं का संपूर्ण महाराष्ट्राने कुठेतरी एक भूमिका घेतली. परिवर्तनाची भूमिका ही संपूर्ण राज्यात आहे त्याच्यामुळे त्याला हा आंबेवा तालुका अपवाद ठरणार नाही. पण परिवर्तन गरजेचं का दिसतं? परिवर्तन गरजेचं याच्यासाठी का वळसे पाटलांनी काम केलं नाही असं आमचं म्हणणं नाही. काम केलंय त्यांनी त्याबद्दल काही वाद नाही. परंतु आता नवीन चेहऱ्याला कुठेतरी संधी दिली पाहिजे ना आणि त्यातून पुन्हा आता ही जी निवडणूक आहे निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा कल झालाय. त्याच्यामुळं इथं निष्ठावंताच्या यादीमध्ये देवदत्त निकम लागतात आणि गद्दाराच्या यादीमध्ये अर्थातच दिलीपराव वळसे पाटील गेलेले. शरद पवारांची साथ सोडली म्हणून वळसे पाटील गद्दार म्हणतात तर वळसे पाटलांची साथ देवदत्त निकम यांनी सोडली म्हणून त्यांना गद्दार म्हटलं जाते? नाही. याचं कारण असं आहे का शरद पवार जिथे आहेत ज्या पक्षामध्ये देवदत्त निकमनी वळसे पाटलांविरुद्ध संघ काम केलं ते मात्र त्याच पक्षात राहिलेत म्हणून ते गद्दार नाही होऊ शकत. तसं दिलीप पाटलांनी तो पक्ष बदलला. जे दिलीप पाटील पूर्वी भाजपला या बाकीच्या या पक्षांना नाव ठेवत होते त्यांच्या विकास कामामध्ये अनेक ठिकाणी ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते आज तेच मंडळी त्यांच्या पाठीमागे जाऊन नक्की समाजाला काय दिशा देणार आहे ते आहे. तर ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही आता होऊ घातलेली निवडणूक आहे ही कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर चालते की निष्ठावंत गद्दारी ह्या मुद्द्यावर चालते? विकासाच्याच मुद्द्यावर ही निवडणूक चालली आहे. कारण माझ्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा किंवा तालुक्याचा जो इथून मागे विकास झालाय त्या विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक व्हावी आणि वळसे पाटील मोठ्या यांनी निवडून यावे मताधिक्याने अशीच आमची इच्छा आहे. मग वळसे पाटलांची कामे नाहीत ह्या गावात? आता इथं जी लाट दिसते परिवर्तनाच्या हे कार्यकर्ते देवदत्त निकम यांचं नाव पुढे घेत आहेत मग वळसे पाटलांचं काही काम कार्य नाही का इथे? वळसे पाटील साहेबांचं आजपर्यंत जे काम दिसतंय तालुक्यामध्ये ते सर्वात सर्वांगीण विकास करण्याचं काम वळसे पाटलांनीच केलंय ना अगोदर. मग आता काही परिवर्तनाची का लाटी?
परिवर्तन अशक्य आहे, परिवर्तन होणार नाहीये. शेवटी जनता ही विकासाच्या पाठीमागे, जनता ही विकासाच्या पाठीमागे राहील. काय अवस्था? अवस्था आता निकम साहेबांचं जरा वार आहे आणि निवडून तेच येतील. दुतोरेलाच जास्त म्हणजे लोकांचा कल आहे जास्त, कारण साहेबांनी आम्ही नामदारां साहेबांकडे त्यांच्याच बरोबर होतो आतापर्यंत. पण आता काय जरा परिवर्तन झालं पाहिजे आणि तीच तीच लोक तेच तोच विकास ते सगळं सांगण्यात येणार, मजा नाही राहिला. थोडं कुठेतरी आमच्यासारख्या तरुणांना वाटतंय का आता परिवर्तन झालं पाहिजे, ग्राउंड लेवलचा माणूस आला पाहिजे आणि ह्यासाठी आमची सगळी तयारी झाली. विकासाची कामं आहे ती तुम्हाला तीच तीस हो, आम्ही नामदार साहेबांच्या मागच होतो ना आतापर्यंत, म्हणून ते विकास करू शकले ना. बरोबर ना, आम्ही त्यांना मतदान केलं ना म्हणून ते करू शकले ना. जर आम्ही त्यांना मतदानच नसतं केलं तर ते विकास काम करू शकले नसते. आता आम्हाला आता परिवर्तन हवंय. मग आता तोच तो चेहरा देण्यापेक्षा नामदार साहेबांनी उलट मोठ्या मनाने यांना पुढे केलं पाहिजे होती का, आता तुम्ही राहा तुमच्या मागे आम्ही खंबीर उभा राहतो असं त्यांना एक आश्वासन दिलं असतं, त्यांना उभं केलं असतं तर तालुक्यात चांगलं झालं असतं वातावरण. नामदार साहेबांनी कुठेतरी थांबायला हवं असं म्हणत होते. आता तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात शिंदे गटाचे, तर त्यांना थांबायचंच होतं, परंतु राहिलेली कामं हे जे पाणी प्रश्नावर ते आता पोटतिडकीने बोलत आहेत, ते सांगतात की ही कामं कुठेतरी राहिली होती, म्हणून मी पुन्हा एकदा आठव्यांदा जनतेच्या समोर होतोय. त्यांना आमदारकी गरजेची नव्हती, पण ही कुठेतरी राहिलेली कामे विकास कामे कुठेतरी अडकू नयेत त्याच्यासाठी मी राहिलोय असं म्हणतात. पण आता यांना तसं वाटत नाही. एकंदरीत सर्व राजकीय परिस्थिती पाहता वळसे पाटील साहेबांनी गेले 7 टर्म या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्या ठिकाणी राज्यामध्ये केलेलं आहे आणि राज्यामध्ये विविध खात्यांची मंत्रीपदे त्यांनी भूषवलेली आहे. खरं तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना जुना आंबेगाव आणि आता सध्या परिस्थितीमध्ये असलेला आपला आंबेगाव यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो. खरं तर हे सगळं श्रेय वळसे पाटील साहेबांच्या कामाचं या निमित्तानं आहे आणि हे काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही अशी मोजकीच मंडळी आहेत की तब्बल 7 ते 8 वेळा विधानसभेचे उमेदवार म्हणून ते निवडून आलेले आहेत. त्यांच्यापैकी राज्याच्या राजकारणात एक खूप मोठं नाव म्हणजे वळसे पाटील साहेबांकडे पाहिलं जातं. आणि तुम्ही आता जो मला प्रश्न विचारला की एखाद्या प्रश्न पाणी प्रश्नावर समजा त्यांचं काम करायचं राहिलं असेल, तर हे राहत असताना राज्यामध्ये गेली 35 वर्ष ते काम करतात 90 पासनं, विविध खात्याचं त्यांनी मंत्रीपद भूषवलं, त्या खात्याला योग्य न्याय द्यायचं काम त्यांनी त्या निमित्ताने केलंय आणि येणाऱ्या काही काळामध्ये जी काही कामं पाण्याचा विषय असेल मग या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना एखाद्या पुन्हा एकदा सत्तेत पाठवलं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर गेल्या 2.5 वर्षापासून जे एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर राज्यामध्ये जी विकासाची गाडी त्या ठिकाणी चालू आहे अत्यंत पारदर्शक स्पष्ट आणि गतिशील विकास म्हणून एकनाथ शिंदेकडे त्या ठिकाणी पाहिलं जाते. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना वळसे पाटील साहेबांनी देखील राज्याच्या आणि तालुक्याच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. मागे तुम्ही 2-3 आठवड्यापूर्वी एक मेळावा घेतला होता, त्यावेळी तुम्ही सर्व शिवसैनिकांनी पूर्ण नाराजी बोलून दाखवली होती, ती नाराजी काहीशी दूर झाली? नाही, नाराजीचं म्हणजे आम्ही शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या ठिकाणी आणि पक्षीय मतभेद जरी वेगवेगळे असतील परंतु पक्षनिष्ठेने त्या ठिकाणी पक्षप्रमुखांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की आंबेगाव आंबेगावमध्ये महायुतीचं काम त्या ठिकाणी करावं लागेल. पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून विकास कामे म्हणून नाही, शिवसैनिक असा आहे का आदेश मानणारा कार्यकर्ता आहे शिवसैनिक म्हणजे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आदेश दिलाय त्या आदेशाला अनुसरून आम्ही वळसे पाटील साहेबांचं काम त्या ठिकाणी करतोय आणि त्यांना त्या ठिकाणी आम्ही निवडून देखील आणणार आहेत. आणि साहेबच या ठिकाणी चांगल्या मताधिक्य घेऊन पुन्हा एकदा 8 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्री झाल्याशिवाय राहणार. काय बाबा काय आता काय हवं काय काय कोणाची चर्चा जास्त कोणाची आता चर्चा आता चालूच राहायची सगळ्यांची. नाही पण आता इथं आवाज कोणच येतो जास्त, गाडी येत असतील ना? गाडी येतच म्हणायचं असं काय नाही काही. मग आता कोण येतो का आवाज? आवाज येतो रोज येतात त्यांच्या येतात. कोण कोण आहे? निकम साहेबांच्या येत्यात, दिलीप कोळसे पाटलांच्या पण गाड्या येत. आता काय तुमच्या मनात कोण? आता माझ्या मनात काय, मी एक सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे, आता मी काय सांगू शकतो का कुठं काय नेता बीत आहे असं काय बाकी काय. आता शेतकरी पुत्र म्हणून देवदत्त निकम स्वतःला सांगताय आणि त्याच्यानंतर आता वळसे पाटील पण आहेत, ते 35 वर्ष आपल्या तालुक्याचं नेतृत्व करत होते, याच्यात तुम्हाला शेतीच्या प्रश्नांवर कोण वाटतं मग महत्व? वळसे पाटलांना मी मग 6 वेळा मतदान दिले तसं. किती? 6. कसं सुरुवातीला नव्हते दिलं का? मग आता ही 8वी वेळ आहे त्यांची.
आणि मग मी 6 वेळा दिले. मी जे बोलतो ते बाबा खरं सांगतो. मग एक कधी एक केव्हा नव्हतं दिलं? नाही तर मला म्हणताना दहा दिघार नसतं मावई तरी पण असेल. मग सुरुवातीला नसेल दिलं मग आता काय? आता काय म्हणत? आता अजून काय विचार काय केला नाही बाबा. काय लागत मला काय सांगायचं? वाऱ्याची दिशा पाहायची. हा मतदान करायचं. आजी काय आता निवडणुकीची येतात तिथं कोणाचे वाजते? तुतरी घड्याळ अंगठी अजून काय काय येतात का चिन्ह? येतात मग दिलीप पाटील ते रस्ता झाला पूल झाला मग तेच सगळं बघतात ना. मग आता कोण तेच येत ना. काय नाव? दिलीप पाटील. दिलीप पाटील किती वय? 24. मागच्या वेळी केलं होतं मतदान? नाही पहिलीच टाइम. लोकसभेला? लोकसभेला केलं होतं. एवढी पहिल्यांदा विधानसभेला मतदान करायचं? काय मनात विचार? वळसे पाटलांनाच विकासाच्या याच्यावर जोरावरती म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज असतील भरपूर ठिकाणी आता कारखाना वगैरे आता आमच्या गावात पूल केला रोड झालेत जवळजवळ 18 ते 20 कोटींचा निधी त्यांनी गावात दिलाय. तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल अशी भरपूर कामे केलेली त्यांनी. आणि आता नवीन विजन मध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेडिकल कॉलेज काढण्याचा त्यांचा प्रयत्न त्याच्यामुळे मी त्यांनाच वोटिंग. बरेचसे तरुण सहकारी म्हणतात परिवर्तन पण व्हायला हवं. नाही आता ते त्यांचं नाही सांगू शकत. थोडक्यात ते विजनच्या दृष्टीने बघतच नाही पुढे सर भविष्यात आपल्याला काय तोटा आहे त्याचा. ते एकंदरीत परिस्थिती पाहिली तर काही तरुण आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत विकासाच्या मुद्द्यावर वळसे पाटील यांच्याबरोबर म्हणत आहेत तर काहींना देवदत्त निकम यांच्यात कुठेतरी आशेचा किरण पाहायला मिळतोय. परिवर्तनाच्या त्या भूमिकेत आहेत. काय घडामोडी होत राहत आहेत ते पाहतच राहू आपण. मी विनोद, तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी.